पोर उठते का काय झोपले तवर दोन दोन घेते ए पुरी तू एकटी आली का दोन दोयाला हां चा बाप दादा मला जायला आवाल मोटर बंद करायची बघा लवकर आवर हां ना एवढेच राहिले पुरीचे बाळा तेच राहिले धुवायचे आवर फटाफट फटाफट आवर गेलो कोण माल मोटर बंद करायला हां आता मी आवाज येते ना तुम्हाला बरं मी चाललो पुढे मग हां हां आवाज येते मी तुम्हाला आवाज आवाज मी चाललोय पुढे आता हां एली पोरे कुठे गेली काय नाही अर्चना ए अर्चना दोन धुती काय नाही अर्चना काय हो दादा अगं ती पोर उठली वाटतं उठली हा रोड राहिली पाय ना इतक्यात झोपवली होती दोन झालं नाही काजू हा इतक्यात तरी येऊन बसले मी पाय पाय त्या पोरीला पाय हा दादा तुम्ही तर मळ्यात गेले होते ना हा मळ्यातून आलो मी घरा का गेलो होतो मग तू दिसली नाही पण पोर रडत मग तुला आवाज देत होता मी इकडं तू दोन होती होय होय पोर पाय अगोदर होय ताते आले होते पा हा का अरे बाबा काय अवघड झालं डोकं पण मळ्यात बांधले आहे ना घरी यावं तर घरी करमत नाही काय तर डोकंच आवड झालं आहे पोर पोर जवळ आहे पुरीला लहान पोरगी डोक्यात इचारायचं आता काय करावं काय नाही लय अवघड झालं आहे आता काय मळ्यातही जाऊन करमत नाही घरी यावा तर घरी बांध लागत नाही काय सांगावं ए मधु काऊ नाना अरे काय करू राहिला तू काय लाकडं चालवली तुला सरपणाला कुठून घेतले इकडे गेलो तो बांधाव रानात गेलता काय हा सरपणाला घेतले काय हा गॅस वापरत आहे काय तू नाही तो बरं बघा गॅसचे भाव वाढले तर तुला काय परवडत आहे ना हा मग काय बरोबर तुम्ही लय निवांत बसले तर बसले भाऊ आता मळ्यात जावं तर करमत नाही गाव गरीब असावा तर करमत नाही बसले निवांत झाडाखाली डोक्यात विचार येत राहते काय सांगतो तुला आता काचे विचार आता काचे विचार अरे भाऊ आता पोर माझ्याजवळ राहिली तिला अडीच महिन्याची पोरगी आहे काय सांगतो ते डोक्यात मारायला का जाईल का सांग बरं हां म्हणजे त्यांच्या घरी काय भानगडी झालंय का अहो बानगडे काय आता ते लय नालायक लोक भेटले आता काय सांगा त्याने असं केलं भाऊ पोरगी झाले म्हणून त्याने पोरीला त्रास दिला पोरगी झाले म्हणून हा सांग तू असं जगात कुठं ऐकले का तू हा दोन दोन दिवसाचं शिळं पाणी आण पाणी द्यायचं तिला कायला हान मार सारखी चालू लय वाईट झालं मग लय वाईट झालं म्हणजे लय वाईट झालं पोर राग निघून आली माक मग तसंच तिला लगेच त्याच दिवशी लगेच रिटर्न निघालो परत तिच्या सासरी घेऊन गेलो त्यांच्याने मोकर मावले त्यांचे भांडणं पोरीला मग डायरेक्ट म्हटलं चला आपल्या घरी म्हटलं तू काय मला जड नाही म्हणणार म्हणलो तू पोर सुद्धा लहानशी मोठी करू आपण म्हणलो तुम्ही पोरीचं तर लय हाजी गाजी लय मोठं लग्न केलं होतो अहो गज केला पण लोक त्या लायकीची नाही राहिली आता आपण गज खर्च करावा पण लोकायला ते कळत नाही ना हां आता काय ठरवलं आता काय ठरवणार आता पोरगी लहान आहे गण डोक्यात विचार येत आहे पोरीला म्हणून पावा पण पोर मग ते अजिबात मला करायचंच नाही मग आता काय करायचं सांगा तिची पोर किती महिन्यात झाली आता आता ती चार एक महिन्याची होत चालली आता चार महिन्याची झाली आता अजून पेती पोर आहे ती वर्ष दीड वर्ष म्हटली होती असं बरं आहे नाही मग तुम्ही काही लग्नाचा खर्च वगैरे काय भरून घेतलं का नाही त्याचा दावा टाकेल कोर्टात हां पण अजून फारक बिरकत काय होईल नाही मग ते न्यायचं म्हणते आहे का नाही मी ते किती म्हणले ना मी नाही पाठवणार म्हणजे एवढे नालक लोक हो लय लय इतके नालक भेटले काय मापच नाही अहो त्याला पोर म्हणजे काही म्हणजे माहितीच नाही ना त्याला नसे पोर लागत आहे काल लागत आहे ते का आपल्या हातात आहे का मधु अरे माई पोर इतकी लक्ष्मी आहे मला पोर झाल्यापासून माझ्या घरात अजिबात कमी पडलं नाही मला हा नाही मी पाहतोय ना पहिल्यापासून चांग माहिती ना उलट माझ्या चार लोक येते मागायला बरोबर बरोबर तो मात्र किती वगैरे महाग आलत तो तू तर लय लहान होता मग
पण आता काय सांगू तुला आहे ते बरं मी एक बोलू का काय म्हणतो बोल बरं म्हणजे राग येणार नसल नाही रागात आता रागात काय विचार भाऊ हे बघ आता तू काय वाईट नाही बोलणार मला माहिती असं मला आहे ना खरं सांगायचं म्हणजे ना तुमची पोर मला आहे ना लहानपणापासून आवडायची ती काय म्हणतं म्हणजे मला आहे ना माझं प्रेम होतं तिच्यावर पण मी कधी असं मी म्हणलो नाही कधी पण मी आज तुम्हाला म्हणतोय काय म्हणतं ऐकून घ्या चिडू नका तुम्ही आता तिला जरी एक पोर आहे ना तुम्ही त्या पोरीचं आहे ना तुमच्या पोरीचं माझ्याशी लग्न लावून द्या बरं का मी तिला सांभाळायला तयार आहे म्हणजे तुमची इच्छा असेल तर माही काय बोल मधू काय बोल राहिला तुम्ही सुद्धा काय एवढं सोपं राहते का रे भाऊ आपण मग नाही मला एक सांगा तिचे तुमच्याजवळ दिवस जायचे का तुला माहिती तोला लग्नाची पोर नाही भेटू राहिली का रे आता मस्त पोरी येते बर मग पण मला खरं सांगायचं म्हणजे ना मला तुमची पोर लय आवडायची अरे तो तुला काय आवडत असेल पण आता महापोरीनं पास केलं पाहिजे ना तुलाही सुद्धा भाऊ एवढं सोपं आहे का माई पोर कशी तुलाही चांगलं माहिती आहे ना तुम्ही ना एक शब्द तिला तसं विचारून पहा आज नाही उद्या परवा कवा विचारा बर का मग तुला जर एवढं वाटत होतं चांगलं मग त्यावेळेस तू कावर मानलं नाही असं म्हणजे महापुरीचं वाटव झालं तू आता म्हणायला लागला का खरं सांगायचं म्हणजे ना तेव्हा मला आहे ना मीच आई बापाचे जेव्हा खायचो तेव्हा मी तुम्हाला म्हणावं तरी कसं असं व्हायचं ना बरोबर आहे पण आता महापुरीचे नुकसान झाले भाऊ ना आता दुसऱ्या ठिकाणी आता आम्हाला ऐका जरी नुकसान झाले ना तर माझ्या इथे ना एकदम सुखात राहील मी तुम्हाला शब्द देतो मी काय भाऊ फक्त करो सर हा म्हणते लोक आणि जे आहे त्यांच्या घरातला विषय ना तो चालूच राहतोय कसं नाही नाही तसं नाही लोक आहे ना जे गोड बोलत ना लोक त्याच्याच माग पळते आणि जे खरं बोलत ना त्याच्या विश्वास ठेवते नाही अशी गंमत आहे जगाची नाही ते तर आहेच नाही तर तुम्ही कुठे पहा तुम्ही गोड बोलत ना लोक त्यालाच बाळते जे खरं बोलत ना त्याच्यापासून लोक दूर पळते त्याने मला गोड बोलून त्याने बरोबर याच्यावर नेलं ऐकून घ्या नाना हा बोला बोला म्हणजे माझा शब्द पटला तुम्हाला हे बघ मधू आता तू आलाय तू काही लांबचा नाही किंवा काही नाही सरळ तू आपल्या ओळखी पाळखी आहे पण मी पाहिल महापुरीला दोन शब्द विचारून पण माही पोर तर डायरेक्टच म्हणणार दादा तुम्हाला पटत आहे का मला नाही करायचं डायरेक्ट पोर मला डायरेक्ट अशी म्हणणार आहे मी जड झाले का माई पोर मी जड झाली तुम्हाला नाही नाही तुम्ही विचारा ते माई पोर डायरेक्ट मशी वाटलं मी तुमच्या सेपरेट राहू का अशी म्हणाल माई पोर लगेच मला नाही नाही तुम्ही विचारून तर पहा पुढच्या लगेच तुम्ही काय ना मनचं जोड राहिले मला विचारून पहा आधी आता मनचं का जोडते पोरच बा काय बोलणार मला लगेच कळत आहे ना बापुरील माझा शब्द सुद्धा सण नाही होत काय टाय मला ऐकून घ्या हे बघा तुम्ही एक तर पहिल्या घरी वाटोळ केलंय आता दुसऱ्याला लगेच तुम्ही लगेच मागं लागले का हे बघा माझ्याकडं मी जरी लय पैसे कमीत नसतं ना तरी ना जे कमीत ना त्याच्यात एकदम सुखानं खातोय बरं का म्हणजे तिला सुद्धा सुखातच ठेवील मी बरोबर बाबा तिला असं गोड बोल ऐका तुम्ही ना श्रीमंती पाहुणे ना पोर खरं म्हणजे द्यायला नव्हती पाहिजे नाही ती चुकच झाली माकून लय मोठी चुक आयुष्यामध्ये माणसाने कोणाला पोर द्यावा जो करता माणूस आहे लात मारेल तिथं पाणी काढेल ज्याच्यात अशी हिंमत आहे ताकद आहे अशा व्यक्तीला पोर द्यायला पाहिजे नाही खरी बात आहे बरोबर उगीच श्रीमंतीच्या मागं नाही पळू कधी का आपल्या पोरीचं चांगलं होईल सुखात राहील ही खोटी आशा आहे नाही ते माणूस भाळत माणसाला का मग आपल्या पोरीचं चांगलं झालंय बर का सगळं पाहून येते माणसाला ते वाटत आहे पण जेवढा मोठं घर आहे ना मोठं घर पोकळवासा मोठं घर पोकळवासा मोठे लोक तेवढे कोटड राहते काही कामाचे तुम्हाला जर लय टेन्शन येत असेल ना तर मी तुमच्या पोरीला विचारू का पाय बा तुला हिंमत असं तू विचारायची तर समक्ष विचारून पाय मग मला सांगा मग आता काय सांगू मी तर महापुरे मी तर डायरेक्ट म्हणू शकत नाही आता कुठे ती आता पोरीला सांभाळते घरात मग आता जाऊ का उद्या येऊ आता एक कर तू काय आता लगेच जाऊ नको तू दोन चार दिवसांनी ये कारण ती आज पोर आहे ना टेन्शनमध्ये मावाली काय म्हणते आणि मला माहिती तू करता माणूस आहे चांगलं आहे पण कसं त्यापेक्षा ना मी महापुरीला मी गोड बोलून विचारतो मग तुला चार दोन दिवसांना सांगतो चालेल का हप्त्याने सांगा तुम्ही हा चालेल तू म्हणशील तसं काय प्रॉब्लेम नाही एखादा घर का परत मध्ये मार वाटलं सर
नाही आमचं येणं जाणं इथूनच आहे त्याचं काय येऊ का मी हा जाय मग मी विचारतो महापुरीला हा काही वाईट वाटून नका घेऊ नाही त्यात काय वाईट रे भाऊ मनात होतं मी तुम्हाला म्हणून दाखवलं हा नाही बरोबर मनात काय बाय कुणी असो जेव्हा चांगलं होतं असं तिला द्यायला काय हरकत नाही तू एकटाच आहे वाणिकिनीचा तो आहे पहिला मलाही माहिती भाऊ तर मला काय सांगायचं काय काम आहे हे चला येऊ का ये 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 पुरीला विचारून पाहावं लागेल पाहतो आता घरात जाऊ चल गाडी